लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम देशभरात वाजायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे साहेब, या निवडणुकीला नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणावर मतदान करणं आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून नांदेड महापालिकेनं मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. शहरातल्या 25 मुख्य चौकात होर्डिंग लावून मतदान मी करणारच असा संकल्प स्वाक्षरी मोहिमेतून राबवला जातोय. मी मतदान करणार आणि असे एक स्वाक्षरी मोहीम आम्ही या ठिकाणी राबवलं. विविध चौकामध्ये असे ठेवलेली आहेत आणि ज्या भागामध्ये जास्त मतदान कमी आहेत त्या भागामध्ये विशेष लक्ष दिलेली आहेत, जेणेकरून सर्वांना हा मेसेज पोहोचतील. आणि आज स्वाक्षरी केलं. 17 एप्रिल रोजी आम्ही मतदान जवळच्या मतदान बूथवर जाऊन आम्ही मतदान करून त्या दिवशी आपले श्रृंगारामध्ये महिला असो किंवा पुरुष असो त्यांच्या श्रृंगारमध्ये एक त्यांच्या बोटावर सुद्धा एक निशाणी असला पाहिजे. प्रत्येक मतदारांना असं आम्ही त्यांना विनंती करत आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करत की यावर्षी त्यांनी मी मतदान करणारच याच्यावर त्यांनी सही करायची आणि त्यांनी हमी द्यायची की या मतदारमध्ये या मतदाना दिवशी 17 एप्रिलला मी मतदान करणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली त्या घटना अंतर्गत आम्हाला एक लोकतांत्रिक देश दिलेला आहे. या लोकतंत्राला एक मौका द्यावे आणि यासाठी याला अधिक प्रगल्भ अधिक बळकट करण्यासाठी लोकांनी स्वतः पुढे येऊन तुमच्या चांगला उमेदवाराला मत देऊन एक चांगली सरकार करावे. अशा प्रकारच्या मोहिमांमुळे नागरिकांमध्ये जागृती होऊन मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. सतीश मोहिते, जय महाराष्ट्र, नांदेड.